नमस्कार मैत्रिणो, सासू सून किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण शाबूची खिचडी आणि शेंगदाण्याची उपवासाची आमटी पाहणार आहोत। इथे ही थाली तुम्ही पाहू शकता, उपवासाची शेंगदाण्याची आमटी आहे आणि शाबूची खिचडी आहे। ही शाबूची खिचडी तुम्ही पाहू शकता अगदी मोकळी मोकळी आहे, पूर्ण शाबू यामध्ये सुट्टा झालेला आहे, कुठेही चिकटलेला नाहीये बिलकुलही। अगदी हा मोकळा मोकळा शाबू, त्याची खिचडी कशी करायची ते आज आपण इथं पाहणार आहोत। चला तर आपण आता इथं रेसिपीला सुरुवात करूया। मी इथं शाबू घेतलेला आहे। हा शाबू आपण जो खिरीला किंवा शाबूची खिचडी करण्यासाठी वापरतो तोच शाबू घेतलेला आहे। इथं आता हा आपल्याला दोन पाण्याने, दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ चोळून घ्यायचं आहे, कारण त्यामधलं जर स्टार्च गेलं की खिचडी ही खूप अगदी छान होते, मोकळी मोकळी होते। आता हा मी शाबू धुवून घेतलेला आहे। आता त्यामध्ये शाबू हा सगळ्या साईडनी बुडेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे, खूप पाणी घालायचं नाही आहे बिलकुल पण। आणि हा शाबू तुम्ही रात्रभर जरी भिजत घातला तरीही चालेल, किंवा चार तास जरी भिजत ठेवला तरीही चालेल, चांगला भिजला जातो। फक्त पाण्याचं प्रमाण जास्त होऊन द्यायचं नाही आहे। आता आपण अगोदर शाबू भिजतोय तोवर आपण इथं अगोदर शेंगदाण्याची आमटी बघूया। त्यासाठी पहिल्यांदा मी इथं वाटण तयार करून घेणार आहे। मी इथं एक वाटी शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे। इथं तुम्ही शेंगदाणे जरी अख्खे टाकले तरीही चालतील। आणि यामध्ये मी मिरचीचे तुकडेही टाकलेले आहेत, थोडे आलं टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आता यामध्ये। आणि या सगळ्याचं आपण मिक्सरला बारीक अगदी वाटण तयार करून घेऊया। यामध्ये आता थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घेऊया। आता हे वाटण आपलं तयार झालेलं आहे, एका बाउलमध्ये काढून घेते आणि मिक्सरमध्ये जे काही राहिलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत हे फिरवून घ्यायचं आपण। आता चला तर आपण आता इथं अगोदर फोडणीची तयारी करूया। इथं मी एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर, गॅस ऑन केलेला आहे। आता या पातेल्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे। हे साजूक तूप आहे, तुम्ही इथं तुपाच्या ऐवजी तेलाचा जरी वापर केला तरीही चालेल, पण तुपामध्ये केल्यामुळे त्याची चव खूप छान लागते। आता यामध्ये तूप तापलं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे, जिरे चांगलं फुलून द्यायचं आहे। आता हे जिरं चांगलं फुललं आम्ही नेहमी घरी अशीच शेंगदाण्याची आमटी करतो। आम्ही जशी आमटी करतो घरी त्याप्रमाणे मी तुम्हाला आज इथं या आमटीची रेसिपी दाखवत आहे। आता हे जिरं चांगलं फुललं गेलं आहे। आता त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकलं आहे। आता यामध्ये तुम्हाला आमटी कशी हवी आहे, थोडीशी घट्ट हवी आहे की पातळ हवी आहे, त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घ्या। इथं मी थोडीशी पातळच करणार आहे, कारण आमटी ही थंड झाली की परत त्याला थोडासा दाटसरपणा येतो शेंगदाण्यामुळे, त्यामुळे थोडीशी करताना थोडीशी पातळच करायची। आता या आमटीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। इथं जिऱ्याचा आणि तुपाचा कट ही खूप सुंदर आलेला आहे। आता ही आमटी आपल्याला 5 मिनिटं चांगली उकळून घ्यायची आहे, चांगली उकळून घ्यायची। मला थोडीशी घट्ट वाटली आमटी म्हणून मी अजून थोडंसं पाणी ॲड केलं त्यामध्ये। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि मी यामध्ये थोडासा गूळ टाकते। मी ही आमटी आंबट गोड करते त्यामुळे मी इथं गूळ टाकलेला आहे। आता ही आमटी चांगली 5 मिनिटं खळखळ उकळून द्यायची आहे। चांगली उकळून घेतल्यानंतर
आता ही चांगली उकळली गेलेली आहे आमटी 5 मिनिट। आता मी इथं गॅस बंद केलाय, इथं गॅस बंद करूनच नंतर आपल्याला यामध्ये कोकम टाकायचा आहे। तुम्ही चिंच टाकली तरीही चालेल। जर उकळत असताना आपण जर कोकम टाकले तर ती शेंगदाण्याची आमटी फाटू शकते, त्यामुळे गॅस बंद करून नंतरच त्यामध्ये कोकम ॲड करायचा। आणि थोडीशी वरून आता इथं कोथिंबीर टाकलेली आहे, इथंही आपली शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे। आता 4 तासानंतर इथं हा शाबू अगदी छान भिजला गेलेला आहे, अगदी मोकळा मोकळा झालेला आहे। हा शाबू अगदी पूर्ण आता मोकळा करून घ्यायचा, आपण हा सगळा फोडून घ्यायचा। याचा एक शीत पण बघा, अगदी पूर्ण चांगला भिजला गेलेला आहे शाबू। आता हा पूर्ण मोकळा करून घ्यायचा, यामध्ये कुठेही गाठी ठेवायच्या नाही शाबूच्या, सगळ्या फोडून मोकळ्या करून घेऊया। असंच अशा प्रकारे जर तुम्ही शाबूची खिचडी केली तर ती कधीही चिकट होणार नाही, किंवा त्या खिचडीचा लगदा कधीही होणार नाही, किंवा शाबू कच्चाही कुठं राहणार नाही खिचडी। आता यामध्ये फोडणी करताना मी परत इथं 3 ते 4 चमचे तूप टाकते आहे। तुपाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी केलं ठेवलं तरीही चालेल। आता हे तूप चांगलं तापलं की त्यामध्ये थोडेसे अगोदर शेंगदाणे मी भाजून घेणार आहे। शेंगदाणे अगोदर भाजते कारण नंतर जिरे टाकले की खूप भाजता येत नाहीत, मग जिरे जास्त भाजले जातात, त्यामुळे अगोदर चांगलं क्रंची होईपर्यंत शेंगदाणे आपल्याला इथं भाजून घ्यायचे, नाहीतर मग खातानी मग कच्चे लागतात। त्यामुळे अगोदर शेंगदाणे चांगले फ्राय करून घेऊया आणि मगच यामध्ये जिरे टाकून घेऊया। मैत्रिणींनो, ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता यामध्ये आपण भिजवलेला शाबू जो आहे तो टाकून घेऊया। इथे जिरंही चांगलं फुललं आहे आणि शेंगदाणेही चांगले क्रंची झाले आहेत। हा असा फोडणी टाकताना हा असा शाबू अगदी मोकळा मोकळा पाहिजे। आणि हा शाबू आपल्याला 5 ते 7 मिनिटं मोठ्या आचेवरच परतायचा आहे, बिलकुलही मंद आच करायची नाही, किंवा हा शाबू झाकून ठेवायचा नाही, झाकला तरीसुद्धा चिकट होऊ शकतो, त्यामुळे हा न झाकता मोठ्या आचेवर एकसारखं 5 मिनिटं परतत राहायचं। आता यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकून घेते, चवीनुसार साखर, मिरची पावडर आणि चवीनुसार आपल्याला इथं मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि परत छान एक 5 मिनिटं चांगलं परतत राहायचं आहे मोठ्या आचेवर। चांगले हे मसाले जे आपण ड्राय मसाले टाकलेत ते सगळे मिक्स झाले पाहिजेत, चांगले एकजीव झाले पाहिजेत। ही उपवासाची शेंगदाण्याची आमटी आणि अशी खिचडी नक्की एकदा ट्राय करून बघा। आता ही 5 मिनिटं परतून झालेली आहे खिचडी। खिचडी चांगली शिजली गेलेली आहे, तरीसुद्धा कुठंही चिकटलेली नाही आहे खिचडी। आता यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। आपली इथं खिचडीही तयार झालेली आहे आणि शेंगदाण्याची उपवासाची आमटीही तयार झालेली आहे। ही खिचडी किती मोकळी झालेली आहे इथं पाहू शकता, अगदी मोकळी मोकळी झालेली आहे। आपली ही उपवासाची थाळी एक तयार झालेली आहे। चला तर इथं आता आपण सर्व करून घेतलेलं आहे। इथे ही थाळी किती सुंदर दिसते आहे इथं पाहू शकता तुम्ही। मैत्रिणींनो, रेसिपी आवडली तर एक लाईक द्यायला विसरू नका। धन्यवाद।